उल्वा नोडमधील खारकोपर रेल्वे स्टेशनजवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून शिवजयंतीच्या मुहूर्तावर त्या जागेवर शिवजयंती साजरी करत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. जेथे शिवसृष्टी आणि शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे त्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रतिमेचं पूजन करून माजी खासदार तथा समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस कामगार नेते महेंद्र घरत, उद्योजक जयम म्हात्रे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, भाऊशेठ पाटील, वसंत पाटील, प्रकाश भगत, विश्वनाथ कोळी, वसंत म्हात्रे, गव्हाण सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय खरत, नावा सरपंच हरेश म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, अमर म्हात्रे, किशोर पाटील, संजय भगत तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांच्या संकल्पनेतून 1981 साली महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उभारला गेला आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते शरद पवार यांच्या हस्ते तसेच स्वर्गीय दिबा पाटील, दत्तुशेठ पाटील, एन डी पाटील यांच्या उपस्थितीत अर्धपुतळ्याचे अनावरण संपन्न झाले होते. या पुतळ्यास आता तब्बल 40 वर्ष होत आहेत. गव्हाण विभागातून SROONGC माझगाव डॉक, 1984 सालचा गौरवशाली शौर्यशाली लढा आणि अनेक लढ्यांचे नेतृत्व करताना स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी कोपर फाट्यावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करून अनेक लढे यशस्वी केले आणि कष्टकरी शेतकरी कामगारांना न्याय मिळवून दिला. अनेक लढ्यांचा साक्षीदार असलेल्या पुतळ्याची 41 वर्ष सातत्याने ऊन पावसाचा परिणाम होऊन क्षती झालेली आहे. म्हणून गव्हाण विभागातील शिवछत्रपती स्मारक आणि उत्सव समितीचे नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, श्री महेंद्र घरत यांनी छत्रपतींचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा नव्याने विकसित होत असलेल्या उल्वा नोडमध्ये उभा करण्याचा संकल्प मांडला आणि सिडको व्यवस्थापनाबरोबर अनेक वर्ष संघर्ष करून खारकोपर स्टेशनसमोर 6.25 एकर जागा मंजूर करून घेतली. यामध्ये सिडकोचे तत्कालीन चेअरमॅन आमदार प्रशांत ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे. लवकरच या जागेवर शिवसृष्टी आणि शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चालणार नाही, महाराजांचा झेंडा लावाल आणि स्टेटस ठेवा चालणार नाही. महाराजांनी स्त्रियांचा सन्मान केला, महाराजांनी जीवाची पर्वा न करता अनेक लढाया लढल्या, सातत्यानं त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार होती, अशा प्रकारचे लढले काम केलं. फार कमी 50 वर्षाचं त्यांचं आयुष्य होतं. आमच्या स्वर्गीय भगतसाहेबांचं आयुष्य सुद्धा 58 वर्षाचं, जास्त झालेलं नाही. पण जे स्वर्गीय भगतसाहेबांनी जे निर्माण केलं त्याच्यात छत्रपती शिवाजी विद्यालय असेल, गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, शिवछत्रपतीचा पुतला असेल, आपण पहा किती मोठी पुरोगामी विचारसरणी त्यांची होती आणि त्यांनी काय केलं हातात उपाय नसताना सुद्धा जनतेच्या लोकवर्गणीतून केलं. आणि आपल्या कर्मधर्म संयोगाने आपल्या नशिबात रामशेठ ठाकूर साहेब त्यांचे जावई हो, कारण पुत्र हवा असा गुंडा ज्याचा तिरी लोकी गुंडा, पण जावई हवा असा गुंडा आणि त्याचा जगभर रंका बोलावं अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं. अतिशय भगतसाहेबांना खरोखर सन्मान वाटेल, अभिमान वाटेल का मी जे निर्माण केलं त्याच्यामध्ये मोठं साम्राज्य जनतेसाठी सातत्याने लढण्याचं काम त्यांनी केलं, जनतेच्या प्रश्नावर लढण्याचं काम केलं. अदरवाईज आपण पाहिलं महासंशिंग सुरू झाली तेव्हा कोपरची घरं आणि PSC पाडण्याचं त्याच्यासाठी त्यांची अतिक्रम मोहीम आली, त्याला दाबण्याचं काम केलं. एकही घर कोपरचा जो गरजेपुढे वाढला तो पाडू देणार नाही. आणि PSC तर नाहीच नाही, PSC बरोबरची समोरची 100 बांधकामं आपण ज्यांना नोटीस आलं त्यांना सोडण्याचं काम केलं, तसं मावनोरीमध्ये केलं. म्हणजे आपण प्रकल्पग्रस्तांबरोबर आहोत, त्यांच्या शेवटच्या प्रत्येक गोष्टीला हात मारलेला अवेलेबल असणारा उपलब्ध असणारा नेता आहे. आज त्यांच्या माध्यमातून आपलं शेवटचं स्वप्न होतं, शेवटचं कार्य नाही बोलणार मी, कार्य अनेक आहेत, पण एक मोठं कार्य भगतसाहेबांचं जे आहे ते पूर्ण करण्यासाठी शिवछत्रपतींचा पुतल्याचं आपण जे म्हणजे आता आपण शिवछत्रपतींचा पुतला यही उभा रहेंगे आज जो आपला घोषणा आहे ते आज इथं सुरू होते. ही जागा शिवसेना आपल्याला ऑफिशियल दिलेली आहे, शिव पुतल्यासाठी आपल्याला दिलेली आहे. इथं आपण पहा गव्हाणची जागा ओपन आहे, मोरण्याचं मैदान, हा सगळा परिसर भगतसाहेबांचं जे संकल्प होतो का ज्याप्रमाणे आपण कोपर फाटा ओपन ठेवला, शिवछत्रपतींचा पुतला उभारला आणि तो एरिया सातत्यानं खाली राहिला होता, तसंच आपण माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाने गव्हाणचं मैदान सोडलं, मुरण्याचं मैदान सोडलं, कोपरचं मैदान सोडलं, हा एरिया ओपन राहणार आहे आणि इथं शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारल्यानंतर महाराष्ट्राचं देशालाही अभिमान वाटेल अशा प्रकारचं शिवछत्रपतींचं संकुल उभारण्याचं आपलं काम आहे. त्याच्यामध्ये आगरी कोळी समाजाची सुद्धा प्रतिमा आपली इथं अखंड ठेवण्याचा काम करू. मी आपल्या सर्वांचं या निमित्तानं स्वागत करेन.
पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. भारत सरकार मान्यता प्राप्त पनवेल मधील अद्यावत सामग्री सुसुज्य व प्रशस्त असे एकमेव नोंदणीकृत तायकोंडो आणि बॉक्सिंग कोचिंग क्लासेस. आमचा पत्ता अभिदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी उरणनाका पनवेल. संपर्क नॅशनल कोच संजय भोईर. संपर्क क्रमांक 9320210505 किंवा प्रज्ञा भगत मोबाईल क्रमांक 8655145324 किंवा हेमंत कोळी 9967771691. तायकोंडो आणि बॉक्सिंग कोचिंग क्लासेस.